माझे सहकारी दत्तात्रय भरणे, रमेशप्पा थोरात, आमचे दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदिरे, तसंच आमचे सीईओ पीडीसीसी बँकेचे देसाई, सर्व उपस्थित सन्माननीय संचालक, बोर्डातील माझे सहकारी अधिकारी वर्ग, बंधू भगिनींनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक आहे। अनेक वडीलधाऱ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं आजपर्यंत ही बँक चालवण्याचा प्रयत्न केला। तसं बघितलं तर राज्यामध्ये ज्या एकंदरीत बँका आहेत 31 जिल्हा बँका, त्या 31 जिल्हा बँकांच्यामध्ये आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा बहुतेक सगळ्या जे कॅटेगरी आपण हे लावतो त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा आपल्याला पाहायला मिळेल। मग ते भाग भांडवल असेल, निधी असेल, ठेवी असतील, बाहेरची कर्ज असतील, गुंतवणूक असेल, या सगळ्यामध्ये एक चांगला नावलौकिक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे। अपवाद मात्र त्यामध्ये शून्य NPA पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असला तरी ग्रॉस NPA मात्र 4.51 आहे, आणि जे RBI आणि बाकीच्या सगळ्यांचे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये तो 5% आत असावा लागतो। पण इथं मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पहिली येते, कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ग्रॉस NPA पण 0.24 आहे, म्हणजे 0.25% आहे। अशा पद्धतीनं पण बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अग्रेसर आहे। आज राज्य सहकारी बँकेचाही नफा मला वाटतं यंदा 609 कोटी झालेला आहे, परंतु त्यांचाही ग्रॉस NPA जवळपास 10%। यंदा मार्च 2023 मध्ये आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती जर सांगायची म्हटलं तर भाग भांडवल हे जवळपास 378 कोटी 10 लाख रुपये झालेलं आहे। त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6.32% वाढ झालेली आहे। तसंच बँकेचा एकूण निधी 2104 कोटी 73 लाख आहे, त्याच्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 16.93% वाढ झालेली आहे। तसंच स्वनिधी जो अतिशय महत्त्वाचा असतो तो बँकेचा स्वनिधी 2482 कोटी 83 लाख आहे, तो तुलनात्मक गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 15.18% वाढ झालेली आहे। ठेवीमध्ये 31 मार्च 2023 अखेर 11481 कोटी 49 लाख रुपये, ह्या मागील तुलनेमध्ये 91 कोटी आणि 89 लाखाची वाढ झालेली आहे। तसंच नाबार्डकडनं जी आपण कर्ज घेतो ती आम्ही ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 3106 कोटी 96 लाख रुपये अशा पद्धतीनं घेतलेली होती, गतवर्षीच्या तुलनेनं त्याच्यामध्ये 17.75% वाढ झालेली आहे। आणि हे कर्ज घेणं हे जास्तीत जास्त त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेती कर्ज व्यवहाराच्या करता कर्ज देण्याच्या स्वरूपामध्ये आपण घेत असतो। बँकेने सर्व प्रकारची कर्ज 7974 कोटी 3 लाख आपण दिलेली आहे, गतवर्षीच्या मध्ये 5.39% वाढ झालेली आहे। बँकेचा CD रेशो हा 69.45% आहे, गतवर्षी तो 66.43% होता। आणि बँकेची गुंतवणूक 7792 कोटी 47 लाख असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये देखील 8.26% वाढ झालेली आहे। एकूण खेळतं भांडवल 17554 कोटी 31 लाखाचं आहे, गतवर्षीच्या तुलनेने त्याच्यामध्ये देखील 4.87% वाढ झालेली आहे। आणि ढोबळ नफा हा गेल्या वर्षी 349 कोटी 38 लाख रुपये होता, म्हणजे यंदा गतवर्षी होता। सन 2022-23 मध्ये बँकेला 351 कोटी 39 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे। आणि CRAR जो असतो तो 11.92% 2022-23 ला तो 12.37% झालेला आहे।
त्याची किमान आवश्यक पातळी 9% जास्त आहे। मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की बँकेचा ढोबळ एनपीए गतवर्षी 4.76 होता, त्याच्यामध्ये घट झाली आणि 4.51% तो खाली आलेला आहे, तो 5% आत आहे। मात्र बँकेचा निव्वळ एनपीए हा 0% आहे, ही पण बाब आपण ध्यानामध्ये घेतली पाहिजे। मला आपल्या सगळ्यांच्या विशेषतः जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, आम्ही भारतातल्या शेड्यूल अर्बन बँका आहेत त्याची संख्या 53 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा बँकांची संख्या 31 आहे, त्याच्यामध्ये तर आपण पहिल्या क्रमांकावर आहोत। पण 53 बँकांमध्ये देखील देशाच्या पातळीवरच्या भारतातील शेड्यूल अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, त्याच्यामध्ये त्यांचं अनेकांचं कार्यक्षेत्र अनेक राज्यांच्यामध्ये असतं, आपल्याला राज्याचं कार्यक्षेत्र नाही, आपल्याला फक्त जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे। जिल्ह्यापुरतं कार्यक्षेत्र असताना देखील ज्यांना राज्यांचे कार्यक्षेत्र आहेत अशा बँकांची 53 तुलना केली तर वसूल भाग भांडवल विचारात घेता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वसूल भाग भांडवलामध्ये पहिला क्रमांक लागतो, बँकेचा निधी विचारात घेता आपल्या बँकेचा दुसरा क्रमांक लागतो भारतातल्या शेड्यूल कोऑपरेटिव्ह 53 बँकेच्या तुलनेत। नंतर ठेवी विचारात बँकेचं पीडीसीसीच्या घेता आपला 5वा क्रमांक लागतो, त्याच्यामध्ये बँकेची गुंतवणूक विचार करता आपला देशामध्ये त्या 53 बँकात 2वा क्रमांक लागतो, दिलेली कर्ज विचारात घेता बँकेचा 4th क्रमांक लागतो आणि बँकेची मालमत्ता विचारात घेता बँकेचा 4th क्रमांक लागतो। मी आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणतो, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेबसाईटवर प्राप्त झालेली 2022 अखेरची माहिती, कारण 2023 आत्ताच मार्च संपलेला असल्यामुळं ती माहिती अजून त्यांची अपडेट झालेली नाही, पण ही पाठीमागची माहिती आहे। अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आपल्या बँकेची आहे। दुसरी गोष्ट, एक प्रोव्हिजन कव्हरेज रेशो असतो, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर आपण विचार केला तर MSC बँकेचा आहे 97%, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा आहे 88%, येस बँकेचा आहे 79%, HDFC बँक आहे 73%, ICICI बँक आहे 80%। ह्या देशातल्या नावाजलेल्या बँकांचं मी सांगितलं आणि आपला प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे 412%, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा। अशा पद्धतीनं सगळे संचालक बोर्ड, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि शेतकऱ्यांचा असणारा पाठिंबा हा लक्षामध्ये घेता, खरं तर अलीकडे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे एवढं अवघड झालेलं आहे, कारण कर्जदार हा खात्रीचा असावा लागतो। अलीकडं सगळ्याच जिल्हा बँकांना MSE बँकेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे, पूर्वी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचं काम हे साखर कारखाने करायचे, कारण साखर कारखाने त्यांचं साखरेचं पोतं तयार झालं की बँकेकडनं उचल घ्यायचे, परंतु आता बरेचसे साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये आलेत, बऱ्याच साखर कारखान्यांनी सुरुवातीलाच एक्सपोर्ट त्यांना साखर करायला साखर विकायला परवानगी मिळाल्यामुळं त्यांनी एक्सपोर्ट केला, त्याच्यामुळे उचली कमी झाल्या, त्याच्यामध्ये आपल्या इथेनॉलमुळे उचली कमी झाल्या। शेवटी साहजिकच सगळ्या बँकांना दुसरा एक हक्काचा कर्जदार शोधावा लागला। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्याच्यामध्ये आपलं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा आणि ग्रामीणचा पण विचार करता होम लोन याला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आणि आपलं तर ही पत्रकार परिषद आपण बघितलेली आहे। या ठिकाणी बँकेविषयी ते बोलताना दिसत आहेत, जी काही चर्चा सुरू आहे त्याच्या विषयी अजून सुद्धा अजित पवार यांच्याकडून काही स्पष्टीकरण पुन्हा येणं अपेक्षित होतं, ते आलेलं नाहीये। ढोबळ नफा किती आहे किंवा कशा पद्धतीनं बँक ही आघाडीवर आहे याविषयी विवरण अजित पवार देताना दिसत आहेत।